मला वाटतं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही आता सध्या मुद्दा चर्चेत आहे किंवा अनेक वर्षापासून आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात बोलतो, तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त लेखकांपुरतं, कवींपुरतं किंवा एकूण कलावंतांपुरतं मर्यादित आहे का, की सामान्य माणसाचा याच्यात मुद्दा येतो. आपण जर गेल्या 4-4.5 वर्षातली जी काही आपल्याकडे आता राजवट आलेली आहे किंवा 4-5 वर्षात जे काही आपल्या मुक्ती घडत आहे त्या सगळ्यांचा विचार केला तर मला असं वाटतं की या सगळ्या एका मोठ्या वरवंट्याखाली, जशी लेखक कवी यामध्ये त्या सगळ्या याच्याखाली दाबले जात आहेत, त्याप्रमाणे सामान्य माणसाचंही यामध्ये एक प्रकारचं दमन होतं असं दिसतं. आता उदाहरणार्थ बघा की पुण्यामध्ये मधल्या काळामध्ये काहीतरी फेसबुकवर पोस्ट केली म्हणून एका अल्पसंख्याक तरुणाचा हत्या झाली, किंवा अखलाकचं प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घरामध्ये मी त्याने काय शिजवावं किंवा त्याने काय खावं हा अगदी अतिशय असा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क असताना त्या मोहिमावरून त्याची हत्या झाली. तर मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा फक्त कवी लेखकांपुरता किंवा कलावंतांपुरता मर्यादित आहे असं नाही आहे. मुद्दा असा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी सामान्य माणूस बोलत नाही, कारण त्याला आपल्या हक्काची जाणीवच नाही आहे. किंवा समजा तो बोलणार असेल तर त्या बोलण्यासाठीचं व्यासपीठ कुठे आहे, तो कुणाकडे बोलणार आहे किंवा त्याची तक्रार कोण ऐकून घेणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल लेखक बोलायला लागला, नाम कलावंत बोलायला लागला, एखादा मोठा कवी बोलायला लागला तर ती बातमी होते, त्याच्याकडे माध्यमांमधून समाजामधून कुतूहलानं पाहिलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा हा अनेक वेगवेगळ्या अँगलमधून आपण पाहायला पाहिजे. प्रश्न असा आहे की समजा माझा मी लेखक आहे, मी कवी आहे, तर मी काय लिहितो, मी काय लिहावं, मला कुठल्या गोष्टींचा त्रास होतो, माझ्या भोवताली काय घडतं, त्याची काय जी काही माझ्यावर परिणाम होतात त्याच्यातून मी लिहित असतो. मग अशावेळी मला असं वाटतं की मी जर माझ्या भोवतालाला एक प्रतिसाद देणार म्हणून लिहित असेल आणि त्याच्यामधून कळत न कळत एखाद्या समूहाच्या एखाद्या गटाच्या भावना दुखवत असतील तर मग तो लगेच ऑब्जेक्ट करतो की हे चुकीचं आहे. आता उदाहरण म्हणून दिनकर मनवर या आमच्या एका कवीमित्राची कविता मुंबई विद्यापीठात लागली. एखाद्या कवीचं एखाद्या लेखकाचं पुस्तक विद्यापीठात लागणं ही एक वेगळी समांतर व्यवस्था आहे. त्यामध्ये असं पाहिलं जात नाही की हा कवी मोठा आहे, हा कवी छोटा आहे किंवा कुठल्या याच्यातून आलेला आहे. त्या त्या वेळच्या कमिटीला, त्या त्या वेळच्या लोकांना जे महत्त्वाचं वाटलं ते लावतात. अशा वेळी त्याच्यातला एखादा पॅरेग्राफ घेऊन, एखादी ओळ घेऊन, एखादा शब्द घेऊन जर काही लोकांनी त्याविषयी रान उठवायचं आणि सर्वसामान्य माणसांना चिथून द्यायचं. आता उदाहरणार्थ आदिवासी समाजाला या प्रकारामध्ये एक चुकीच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आलं आणि ती सगळी माणसं पेटून उठली. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याविषयी एक प्रकारचा प्रोटेस्ट झालेला दिसला. यामध्ये झालं काय की कवीला शेवटी या सगळ्या प्रकाराबद्दल माफी मागावी लागली. का माफी मागावी लागली, तर विद्यापीठाने जर खंबीरपणे असं म्हटलं असतं की या ज्या अर्थी आम्ही हे पुस्तक आपल्या अभ्यासक्रमात लावतोय त्या अर्थी ते पुस्तक आम्ही वाचलेलं आहे, त्यातल्या बऱ्या वाईट गोष्टीविषयी आम्ही सहमत आहोत, जर तुम्ही न वाचता पुस्तक लावणार असाल तर याचा अर्थ तुमची सिस्टीम चुकलेली आहे, तुमची सिस्टीम खिडलेली आहे. दुसऱ्या वेळेस दुसऱ्या बाजूने समाजाचं काय त्याच्यामागे भूमिका आहे, तर समाजामध्ये जी लोक कोण होते विरोधात, तर बहुतांशी मराठीचे प्राध्यापक त्या सगळ्या संदर्भामध्ये अतिशय अरेरावीनं अतिशय उच्चरवात बोलत होते. आपण जर त्या काळातला सोशल मीडियावरचा सगळा एकूण सगळा माहोल पाहिला तर लक्षात येतं की अतिशय खालच्या दर्जाच्या कॉमेंट्स, अतिशय उभगणणाऱ्या अशा पोस्ट त्या काळात लिहिल्या गेल्या. म्हणजे मुद्दा हा फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा होता का, तर नाही, तर अनेक वेगवेगळ्या समूहाच्या भावना चेथून देऊन त्यांना काहीतरी चुकीचं सांगून काही लोकांना स्वतःचं काहीतरी त्यातून साध्य करायचं होतं. मग आता काय साध्य करायचं होतं, तर त्यातून असा एक निष्कर्ष आला की जे काय अभ्यासक्रम मंडळ तयार होतं त्यांच्या निवडणुकीमधून हे राजकारण उभं राहिलं. काही लोकांचा मुद्दा असा होता की त्यावेळेस आदिवासींच्या मतांवर डोळा ठेवून काही राजकीय लोकांनी त्यामध्ये भाग घेतला. म्हणजे निव्वळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा मुद्दा राहतच नाही. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा जेव्हा म्हणतो त्यावेळेस त्याला काय काय डायमेन्शन हे बघितलं पाहिजे. आता साहित्य संमेलनाच्या संदर्भात नयनतारा सहगलचा जे काही झालं त्यांच्या संदर्भात संयोजकांनी त्यांना निमंत्रण देणं आणि मग पुन्हा येऊ नका सांगणं. आता नयनतारा सहगल यांची भूमिका काय आहे, त्या कशा पद्धतीचं लेखन करतात, हा एक वेगळा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की एका ज्येष्ठ लेखकाला आम्ही साहित्यिक म्हणून आमच्याकडे बोलवतोय आणि बोलल्यानंतर त्यांचं जे काही लिखित भाषण नंतर आलं ते भाषण आमच्या विचारांना पेलवणारा नाही किंवा आमच्या विचारांना मानवणारा नाही म्हणून आम्ही त्यांना येऊ नको सांगतो. हे दोन वेगवेगळे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि अशा वेळी काय चित्र होतं, आपल्या एकूणच त्या साहित्य संमेलनात सहभागी लेखकांची किती लोकांनी या गोष्टीचा प्रोटेस्ट केला. प्रश्न असा नाही आहे की प्रत्येक माणूस रस्त्यावर उतरून लढाई करत असतो, प्रत्येक लेखक कवी आपापल्या परीने
जिथं जिथं व्यवस्थेला बोल लावायचा तो बोलतच असतो. फरक इतकाच असतो की काही चळवळीतले असतात काही चळवळीतले नसतात. पण या सगळ्यामागे एक विचार महत्त्वाचा असा असतो की मी जे काही चूक आहे त्याच्याविरुद्ध बोलीन की नाही. त्यामुळे काय झालं की त्यावेळेस नयनतारा सेगल या यांच्या बाजूने बोलणारा एक गट आणि याच्याविषयी मूक गिळून बसणारा एक गट आणि याच्या विरुद्ध बोलणारा असा एक गट असे एक तीन प्रकारच्या प्रवृत्ती आपल्याला दिसल्या. एक साधं उदाहरण आहे की दोन तीन कवयित्रीने त्या संमेलनामध्ये नयनतारा सेगल यांचा मुखवटा लावून फक्त संमेलनात त्या बसल्या. खरं तर ही एक अतिशय शांतपूर्ण पद्धतीने केलेला विरोध होता. तरीसुद्धा आयोजकांनी त्या दोन्ही कवयित्रींना दोन किंवा तीन कवयित्री ज्या कोणी होत्या त्यांना त्या संमेलनातून अक्षरशः हुसकवून लावलं बाहेर काढलं. म्हणजे त्यांना त्या संमेलनाच्या बाहेरून सोडण्यात आलं. म्हणजे एक प्रकारची ही जी काही गुंडशाही आहे ही जी काही झुंडशाही ही कशामुळे येते. मग अशा वेळी आपण कवी लेखक म्हणून बोलणार नाही का? आपण आपल्या सोयीनुसार भूमिका का बदलतो? मला असे मराठीतले अनेक लेखक दिसतात की त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. एकीकडे तुम्ही आज या जे अखलाक हत्येनंतर एकूण भारतामध्ये कितीतरी लेखकांनी पुरस्कार परत केले. आता याच्यात राजकारणासारखं काय की एखादा विचार आम्हाला आवडला नाही एखादी राजवट सर्वसामान्य माणसाचं संरक्षण करत नाही असं वाटणं ती आपल्या प्रजेला न्याय देत नाही असं वाटणं आणि यातून एखादा प्रोटेस्ट उभं राहणं इथं पक्षीय राजकारणाचा काय संबंध आहे? म्हणजे कोणता लेखक कोणत्या पक्षाचा आहे कोणता लेखक कोणत्या पक्षाचा आहे हे शोधणं मला वाटतं काहीतरी वेडगळपणाचं आहे. मुद्दा हाच आहे की जर आमची सत्ता चुकत असेल तर लेखकाचं काम त्याविषयी ब्र उच्चारण्याचं आहे आणि त्याच काळामध्ये दुसरे काही लेखक त्याच सत्तेला पाठीवर घेऊन फिरत असतील तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे पाहिलं पाहिजे की आपण नेमका विरोध कशाला करतो आहे आणि आपण कशाला संमती देतो आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा हा नुसता कवी लेखकपुरता किंवा कलावंतांपुरता मर्यादित नाही तर तो सर्वसामान्यांपासून प्रत्येकासाठीच महत्त्वाचा आहे. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं ज्या भारत स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झालीत आपल्याला घटनेनं एक माणूस म्हणून एक लेखक म्हणून कलावंत म्हणून जे काही अधिकार दिले ते तरी आपल्याला पुरेसे वापरायला मिळत आहेत का? याचा तर किमान आपण लेखक म्हणून विचार करायला नको का की मी दलित चळवळीचा आहे मी अमक्या चळवळीचा आहे मी ढमक्या चळवळीचा अशा सगळ्या वेगवेगळ्या याच्यामध्ये अडकून आपण त्याकडे पाहणार आहोत. मला वाटतं लेखकांचं लेखनाचं प्रयोजन हरवलेलं आहे. आपला प्रयोजन हरवलेला समाज होत चाललेला आहे. मी कवी का आहे मी लेखक का आहे याचं प्रयोजन जर लेखकाला समजलं तर मला वाटतं हे प्रश्न येणार नाही.